मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 या विषयातील पाठ 7वा भिंगे व त्यांचे उपयोग, तर पाठावर आधारित जे शाब्दिक उदाहरणे आहेत त्या उदाहरणाविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. तर मित्रांनो, या पाठामध्ये एकूण सोडवलेले 2 उदाहरणे आहेत आणि स्वाध्यायामधले एकूण 4 उदाहरणं आहेत. तर अशा प्रकारे एकूण 6 उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला विज्ञान भाग 1 या विषयात एकूण 10 पाठांपैकी 6 पाठांमध्ये हे अशा प्रकारचे भौतिकशास्त्रावर आधारित शाब्दिक उदाहरणे आहेत. तर आपल्याला प्रश्न क्रमांक 2 मध्ये 2 गुणांसाठी, प्रश्न क्रमांक 2B मध्ये, त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 गुणांसाठी ही उदाहरणं आपल्याला येऊ शकतात. किंवा एखाद्या वेळेस ही उदाहरणं आपल्याला प्रश्न क्रमांक 1A मध्ये देखील विचारले जाऊ शकतात, रिकाम्या जागा भरामध्ये. उदाहरणं खूप सोपे आहेत. तर या सर्व उदाहरणांची आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. तर या अगोदर आपण 6वा जो पाठ आहे आपला, प्रकाशाचे अपवर्तन, त्या पाठावर आधारित आपण शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक इथं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या पाठामध्ये जेवढे काही उदाहरणे आहेत ही उदाहरणं काही सूत्रांवर आधारित आहेत. तरी सूत्र कोणते त्याविषयी आपण माहिती घेऊया. पहिलं सूत्र आहे मित्रांनो, भिंगाचे सूत्र. या पाठामधील सर्वात महत्त्वाचं सूत्र म्हणजे भिंगाचं सूत्र आहे. नेमकं काय भिंगाचं सूत्र त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर वस्तूचे अंतर म्हणजे यू आणि प्रतिमेचे अंतर म्हणजे व्ही आणि नाभी अंतर म्हणजे स्मॉल एफ यांचा परस्पर संबंध दाखवणारे सूत्र म्हणजेच भिंगाचे सूत्र आहे. हे काय आहे नेमकं? तर 1/V - 1/U = 1/F ह्याला सर आपण भिंगाचे सूत्र म्हणतो. तर भिंगाच्या सूत्राला आपण असंही लिहू शकतो 1/F = 1/V - 1/U याही प्रकारे आपण लिहू शकतो. या ठिकाणी लक्षात घ्या, हे व्ही म्हणजे काय असेल? प्रतिमेचे अंतर आहे. त्यानंतर यू म्हणजे काय? वस्तूचे अंतर, म्हणजेच त्या भिंगापासून वस्तू किती दूर अंतरावरती आहे त्याला म्हणायचं आहे वस्तूचे अंतर. आणि या वस्तूची या भिंगामुळे जी प्रतिमा तयार होते ना, तरी प्रतिमा या भिंगापासून किती दूर अंतरावरती तयार होते त्याला म्हणायचं आहे प्रतिमेचे अंतर. मग प्रतिमा उलट असेल सुलट असेल त्यानुसार आपल्याला ह्या भिंगाचे जे चिन्ह संकेत आहेत ते देखील आपल्याला चांगल्या प्रकारे पाळायचे आहेत. त्यानंतर पुढचं सूत्र आहे विशालन. तर भिंगामुळे होणारे विशालन हे प्रतिमेच्या उंचीचे म्हणजे H2 आणि वस्तूच्या उंचीशी म्हणजे H1 शी असणारे गुणोत्तर आहे. त्यानुसार मग विशालनाचं सूत्र काय येईल? तर विशालन बरोबर प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची, म्हणजेच विशालन M बरोबर प्रतिमेच्या उंचीसाठी काय घेतलं आपण? H2. तर H2/H1. आता लक्षात घ्या, H1 कशासाठी दिलेलं आहे आणि H2 कशासाठी दिलेलं आहे. तर H म्हणजे काय? H for height. हे तर लक्षात येईल आपल्याला. परंतु प्रतिमा अगोदर असते का वस्तू अगोदर असते? नक्कीच वस्तू अगोदर असते. त्यामुळे वस्तूची उंची त्याच्यासाठी आपण काय घेतलं? H1 घेतलंय. वस्तूची उंची H1 ने दर्शवायची. वस्तू असल्यानंतर मग पण त्या वस्तूची त्या भिंगाद्वारे जी प्रतिमा मिळते त्यामुळे त्या प्रतिमेच्या उंचीला आपण H2 ने दर्शवतो. हे लक्षात असू द्या. पुढे आता भिंगामुळे मिळणारे किंवा होणारे विशालन हे वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर यांच्याशी देखील संबंधित आहे. कधी कधी आपल्याला H1 आणि H2 च्या किमती दिल्या जात नाहीत, म्हणजे वस्तूची उंची आणि प्रतिमेची उंची दिली जात नाही. परंतु वस्तूचं अंतर दिलं जातं आणि प्रतिमेचं अंतर दिलं जातं आणि अशा वेळेस आपल्याला त्या भिंगाद्वारे मिळणारे विशालन शोधायला सांगितलं जातं. मग त्यावेळेस आपण वस्तूचं अंतर आणि प्रतिमेचं अंतर याच्या मदतीने देखील आपण त्या भिंगाद्वारे मिळणारं किंवा होणारं विशालन शोधू शकतो. त्यासाठी काय? विशालन बरोबर प्रतिमेचं अंतर भागिले वस्तूचे अंतर, म्हणून M = V/U हे लक्षात असू द्या. पुढे शेवटचं सूत्र या पाठामधील भिंगाची शक्ती. आता आपाती प्रकाश किरणाचे अभिसरण किंवा अपसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेस भिंगाची शक्ती असं आपण म्हणत असतो. म्हणजेच काय? की एखाद्या भिंगामुळं प्रकाश किरणांचं
किती प्रमाणामध्ये एकत्रीकरण होतं किंवा किती प्रमाणामध्ये हे प्रकाशकिरण विखुरतायत पसरतायत, तर या प्रमाणाला म्हणायचं त्या भिंगाची शक्ती. आता ही भिंगाची शक्ती ते भिंगाच्या नाभी अंतरावरती अवलंबून असते. कशाप्रकारे? भिंगाचं नाभी अंतर जितकं कमी असेल तेवढी त्या भिंगाची शक्ती अधिक असेल, हे व्यस्त प्रमाणात असतं मित्रांनो. पुढे आपण माहिती घेऊया. तर भिंगाची शक्ती म्हणजे त्याच्या मीटर या एककात व्यक्त केलेल्या नाभी अंतराचा व्यस्तांक आहे. आणि भिंगाच्या शक्तीचं एकक हे डायोप्टर आहे, जे कॅपिटल डी ने दर्शविलं जातं. त्याचं सूत्र अभ्यासूया आपण. तर भिंगाची शक्ती पी बरोबर 1/F, F नाभी अंतर. नाभी अंतर मात्र आपल्याला नेहमी करता मीटरमध्ये घेणं आवश्यक आहे. आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये गोंधळामध्ये टाकण्यासाठी नाभी अंतर जाणीवपूर्वक सेंटीमीटरमध्ये दिलेलं असतं. मग त्या सेंटीमीटरमध्ये दिलेल्या नाभी अंतराचं रूपांतर आपल्याला यामध्ये मीटरमध्ये करणं आवश्यक आहे. पुढे म्हणजेच काय? 1 डायोप्टर बरोबर 1/1 M. एम म्हणजे कशासाठी घेतलं आपण? या नाभी अंतरासाठी. पुढे मित्रांनो, पुढील मुद्द्याकडे जाण्याच्या अगोदर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. ती म्हणजे या रिपब्लिक डेच्या निमित्ताने अन अकॅडमीने आणली आहे 6 मंथ फ्री एक्सटेन्शन ऑफर. यामध्ये 12 महिने किंवा त्यापेक्षा अधिकच्या सबस्क्रिप्शनवर तुम्हाला मिळतील 6 महिन्यांचे सबस्क्रिप्शन बिलकुल फ्री. ही ऑफर केवळ 25 ते 27 जानेवारीपर्यंतच मर्यादित आहे. तर या प्लस सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सुप्रीम फीचर्स मिळू शकतात. या ठिकाणी तुम्ही भारतातील टॉप एज्युकेटर्सच्या बॅचेसमध्ये सहभागी नोंदवू शकता. या ठिकाणी लाईव्ह क्लासेस सुरू असतात, डाऊट सॉल्विंग सेशन्स असतात, त्याचबरोबर तुम्हाला PDF नोट्स देखील दिले जातात. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथं लाईव्ह टेस्ट देखील सुरू असतात. आणि येणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्ड बॅचेस उपलब्ध आहेत. त्याच्या मदतीने तुम्ही येणाऱ्या बोर्ड परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करू शकता. तर मित्रांनो, आजपर्यंत अन अकॅडमीने केवळ 3 महिन्यांचे एक्सटेंडेड सबस्क्रिप्शन दिलेलं आहे, मोफत सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. परंतु पहिल्यांदाच अन अकॅडमी 6 महिन्यांचे फ्री सबस्क्रिप्शन देत आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्यावा. तर यासाठी तुम्हाला केवळ अन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एक कोड विचारला जाईल, तर त्या ठिकाणी स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड एंटर करा. त्याचबरोबर अन अकॅडमीच्या कोणत्याही पेड सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड यूज करा. त्याचबरोबर अन अकॅडमीने या वर्षातील सर्वात मोठ्या स्कॉलरशिप टेस्ट आणलेले आहेत, ते म्हणजे अन अकॅडमी प्रोडिजी टॅलेंट रिवॉर्ड एक्झामिनेशन टेस्ट. या टेस्ट ऑलरेडी 23 जानेवारीपासून सुरू झालेल्या आहेत. आणि टेस्टमध्ये इथं 7वी ते 12वी त्याचबरोबर IIT, JEE, NEET याचे सर्व विद्यार्थी सहभागी नोंदवू शकतात. ही एक प्रकारची मॉक टेस्ट आहे, सराव चाचणी आहे. तर या टेस्टमध्ये एज्युकेशन फॉर लाईफ जिंकण्याची संधी आहे. हो, म्हणजेच या टेस्टमध्ये टॉप स्कोरर्स जिंकू शकतात. 100% फ्री स्कॉलरशिप तुमच्या ग्रॅज्युएशन व पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत, म्हणजेच अंदाजे 20 लाखापर्यंतची स्कॉलरशिप तुम्ही जिंकू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक बक्षिसं देखील उपलब्ध आहेत, म्हणजेच यामध्ये तुम्ही मॅकबुक, आयफोन्स, आयपॅड्स देखील जिंकू शकता. ही टेस्ट झाल्यानंतर लगेचच तुम्हाला डिटेलमध्ये तुमचं स्कोअर कार्ड दिलं जाईल आणि लगेचच एक ॲनालिसिस सेशन घेतलं जाईल, ज्या ठिकाणी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिले जातील. मित्रांनो, या संबंधीच्या सर्व लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर आजच अन अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. भिंगाचा संयोग. आता नाभी अंतरे F1 आणि F2 असलेली दोन भिंगे परस्परांना जर स्पर्श करून ठेवलेली आहेत दुर्बिणीमध्ये किंवा दूरदर्शीमध्ये असंच होत असताना, तर या दोन भिंगाद्वारे मिळणारं परिणामी नाभी अंतर कसं काढलं जातं? तर 1/F बरोबर 1/F1 अधिक 1/F2. त्याचबरोबर दोन भिंग आहेत आणि त्या दोन्ही भिंगाचं, पहिल्या भिंगाचं भिंगाची शक्ती P1 आहे, ठीक आहे, P1. आणि दुसरा एक भिंग आहे त्याची, त्या भिंगाची शक्ती आहे P2. तर हे दोन्ही भिंग आपण एकमेकाला स्पर्श करून ठेवले आहेत. तर अशा वेळेस या दोन्ही भिंगाद्वारे किंवा दोन्ही भिंगांची परिणामी शक्ती आपल्याला काढायची आहे, परिणामी भिंगाची शक्ती. तर कशी काढता येईल? तर P1 अधिक P2 बरोबर P, किंवा P बरोबर P1 अधिक P2 हे या ठिकाणी सूत्र आहे. हे देखील लक्षात घ्या, P बरोबर P1 अधिक P2. आणखी एक भिंग असेल तर अधिक P3 अधिक P4 या प्रकारे.
चला आपण उदाहरणे अभ्यासूया. तर आपल्याला पुस्तकामध्ये दोन उदाहरणे सोडवून दिलेली आहेत. त्यापैकी पहिलं उदाहरण जे सोडवून दिलेलं आहे त्याविषयी आपण आता माहिती घेऊया. उदाहरण शांतपणे आपल्याला वाचायचं आहे मित्रांनो. तर एक वस्तू भैरगोल भिंगापासून 20 सेंटीमीटर अंतरावर मुख्य अक्षावर लंब ठेवली आहे. जर वस्तूची उंची 5 सेंटीमीटर व भिंगाचे नाभी अंतर 10 सेंटीमीटर असल्यास प्रतिमेचे स्वरूप, स्थान व आकार सांगा. तसेच वस्तूची प्रतिमा वस्तूपेक्षा किती मोठी असेल हे देखील आपल्याला सांगायचं आहे. सर्वात अगोदर काय काय दिलेलं आहे या उदाहरणामध्ये हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. त्यामध्ये दिलेली माहिती, वस्तूची उंची दिली आहे म्हणजे H1ची किंमत दिली आहे, ती किती आहे 5 सेंटीमीटर. वस्तूची उंची आता आपल्याला या ठिकाणी कार्टेशियन चिन्ह संकेत देखील पाळायचे आहे. तर मुख्य अक्षाला लंब असणारे वरच्या दिशेची सर्व अंतरे धन असतात, त्यामुळे वस्तूची उंची H1 बरोबर 5 सेंटीमीटर आपण धन घेतलेली आहे. त्यानंतर याचं नाभी अंतर 10 सेंटीमीटर आहे. आता हे धन का असेल, कारण बहिर्गोल भिंग आहे आणि बहिर्गोल भिंगाचं नाभी अंतर नेहमीकरता धन असतं, त्यामुळे धन 10 सेंटीमीटर घेतलेलं आहे. वस्तूचं अंतर किती दिलेलं आहे, 20 सेंटीमीटर आहे आणि वस्तू नेहमीकरता भिंगाच्या डाव्या बाजूला ठेवली जाते, त्यामुळे कोणतं भिंग असू द्या, आंतरवक्र असेल अथवा बहिर्वक्र असेल, वस्तू नेहमीकरता डाव्या बाजूलाच ठेवायची आहे. मग त्यानुसार भिंगापासूनची डाव्या बाजूची मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे ऋण घेतली जातात, त्यामुळे वस्तूचं अंतर हे ऋण 20 सेंटीमीटर आहे. मित्रांनो पुढे काय शोधायचं आपल्याला, पुढे शोधायचं आपल्याला प्रतिमेचं अंतर म्हणजे व्हीची किंमत ही आपल्याला शोधायची आहे. त्यानंतर प्रतिमेची उंची म्हणजे H2 देखील शोधायचं आहे आणि विशालान देखील शोधणं आवश्यक आहे. चल शोधूया. सुरुवात कोणत्या सूत्राने करायची आहे, ह्या पाठामध्ये एक मुख्य सूत्र आहे ते म्हणजे भिंगाचं सूत्र. काय आहे ते, 1/V - 1/U = 1/F. मित्रांनो व्ही काय असेल, प्रतिमेचं अंतर, यू काय असेल वस्तूचं अंतर, एफ काय असेल नाभी अंतर. ठीक आहे, हे भिंगाचं सूत्र आहे. ह्या ठिकाणी शोधायचं आहे का आपल्याला प्रतिमेचं अंतर, त्यामुळे थोडस आपण सूत्रामध्ये बदल केला. इथं 1/V - 1/U = 1/F होत. आता आपण काय केलेलं आहे, 1/V ही बाजूला घेतलेलं आहे, त्यामुळे 1/V बरोबर काय होईल आता, 1/U + 1/F. फक्त आता या सूत्रामध्ये किमती ठेवायचे आहेत. किमती ठेवल्यानंतर आपल्याला या प्रकारे भेटेल की 1/V = 1/(-20)-10 or 10. चला हे 10 काय असेल, नाभी अंतर आहे आणि हे काय, त्या वस्तूचं अंतर आहे. ऋण 20 वस्तूचं अंतर आहे आणि 10 त्या भिंगाचं नाभी अंतर आहे. पुढे आता आपण इथं हे सोडवत असताना लक्षात घ्या, आपल्याला इथे लसावी शोधावं लागेल. लसावी शोधणं ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. लसावी कसा शोधला जातो पहा, या ठिकाणी या पूर्णांक आहेत, पहिला पूर्णांक हा, दुसरा पूर्णांक, ठीक आहे ना, हा वरचा काय असेल अंश आहे आणि हा छेद आहे, हे आपल्याला चौथी पाचवीमध्ये झालेलं आहे. ठीक आहे, आता लसावी शोधत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की असा अंक, असा आकडा आपल्याला शोधायचा आहे की प्रत्येक छेदाने त्या संख्येला भाग जावा. छेद किती आहे तिथं, हे पण 20 आहे आणि 10 आहे, या छेदाने त्यांना भाग जावा, पहिला नियम आहे. ठीक आहे, मग आता बघा लक्षात घ्या, मग आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की ती संख्या या 20 पाड्यामध्ये असेल आणि ही संख्या या 10 देखील पाड्यामध्ये असेल, म्हणजेच आपल्याला लसावी भेटेल. हा लसावी कोणता मित्रांनो, इथं पहा, हा लसावी घेतलेला आहे, हा लसावी आला आहे 20. चला या ठिकाणी जो लसावी आला आहे तो लसावी आपण लिहिलेला आहे, या ठिकाणी 20 लसावी लिहिलेला आहे. आता या ऋण 20 ने म्हणजे या छेदाने या लसावीला भाग द्यायचा आहे. भाग कितीचा जाईल, 1 जाईल. ऋण 20/20 भाग केला ऋण 1. आता आलेल्या या भागाकाराने या अंशाला गुणायचं आहे, किती गुणाकार, ऋण 1 येईल. हा ऋण 1 आपण इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर हे दोन्हीच्या मध्ये जे चिन्ह आहे हे आपण इथं पुढे दिलेलं आहे. चला आता पुढचा जो अपूर्णांक आहे त्याचा छेद 10,
आता या 10 लसवीला भाग द्यायचा मित्रांनो, या 10 या लसवीला भाग द्यायचा आहे. 10 × 2 = 20, 2 चा भाग गेला. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे आपलं उत्तर, ही पुढची पायरी इथं अशा प्रकारे आलेली आहे. चला पुढे जाऊया. आता पुढे काय, त्यानंतर इथं ऋण 1 + 2 म्हणजे 2 × 2 = 1 वजा झाला, किती उरला, 1. किती आहे, 1/V ची किंमत 1/20 आहे. तर आपल्याला V ची किंमत शोधायची आहे, त्यामुळे V बरोबर किती येईल, 20 येईल. म्हणजे आपण व्यस्त करतोय ना, V/1 बरोबर काय येईल, 20/1. म्हणून V बरोबर किती येईल, केवळ 20. त्यानुसार इथं पहा, V बरोबर किती आले, 20 हे किंमत आलेली आहे, 20 सेंटीमीटर. आता V काय शोधलंय आपण, V म्हणजे प्रतिमेचं अंतर आपण शोधलेलं आहे. त्यानुसार पुढे बघा, हे आलेलं उत्तर जे आहे त्याला व्यवस्थित चौकट करायचे. त्यानंतर आता प्रतिमेच्या अंतराचं जे धनचिन्ह आले ना, V म्हणजे प्रतिमेचं अंतर शोधलंय आपण, तर प्रतिमेच्या अंतराचं धनचिन्ह हे असं दर्शवतं की प्रतिमा 20 सेंटीमीटर अंतरावर भिंगाच्या दुसऱ्या बाजूस तयार झालेली आहे, म्हणजेच बहिर्वक्र भिंग असेल, इथं वस्तू आहे. ठीक आहे, प्रतिमा कुठं तयार झाली, भिंगाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला तयार झालेली आहे. पुढे आपल्याला H2 ची देखील किंमत शोधायची आहे, म्हणजेच आपल्याला त्या प्रतिमेची उंची देखील शोधायची आहे. त्यासाठी आपल्याला सूत्र घ्यावं लागेल विशालनाचं, M = H2/H1 = V/U. त्या ठिकाणी H1 काय, वस्तूची उंची, H2 शोधायचे प्रतिमेची उंची. V ची किंमत आता काढली आपण, प्रतिमेचं अंतर, U ची किंमत वस्तूचं अंतर, ते ऑलरेडी आपल्याला दिलेलं होतं. चला ह्या सूत्राच्या मदतीने आता आपण H2 ची किंमत शोधूया. मग त्यानुसार थोडंसं परत सूत्रामध्ये बदल केलेला, तर H2 बरोबर काय बदल केला मित्रांनो, H2 आपल्याला शोधायचं आहे, म्हणजे प्रतिमेची उंची शोधायची आहे ना. मग त्यानुसार H2 आपण बाजूला घेतलं आणि H1 जे आहे ना इथं भागाकारामध्ये होतं, हे इथं जाऊन गुणाकारामध्ये जाईल, हे ना. मग त्यानुसार बघा, H2 म्हणजे प्रतिमेची उंची H2 बरोबर V/U. V काय असेल हे परत सांगण्याची आवश्यकता नको मित्रांनो. V म्हणजे प्रतिमेचं अंतर, U म्हणजे वस्तूचं अंतर, गुणिले H1. H1 म्हणजेच काय असेल, वस्तूची उंची आहे. त्यानुसार प्रतिमेची उंची शोधण्यासाठी H2 = V/U / H1 फक्त आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. आता चला, V ची किंमत 20, U ची किंमत ऋण 20, ठीक आहे, आणि गुणिले 5. 5 ही उदाहरणामध्ये दिलेलं होतं आपल्याला, H1 म्हणजे त्या वस्तूची उंची असेल. काय येईल उत्तर, चला हे कट होईल, म्हणजे 20 × 1 = 20 उत्तर किती आलं, ऋण 1. याला 5 ने गुणायचं आहे आपल्याला, ऋण 1 × 5. H2 ची किंमत किती आली मित्रांनो, ऋण 5 सेंटीमीटर. आता या ठिकाणी विशालन देखील आपण शोधू शकतो. विशालन शोधत असताना V/U बरोबर काय येतं बघा, V ची किंमत ठेवली आपण 20, त्यानंतर U ची किंमत ठेवली आहे ऋण 20, उत्तर किती येईल, ऋण 1. त्यानुसार आता सर्व उदाहरण पूर्ण झाल्यानंतर आता आपल्याला याचा सारांश लिहायचा आहे, बाकी आपल्याला बऱ्याच गोष्टी विचारलेल्या होत्या ना. त्यानुसार आता प्रतिमेची उंची आणि विशालन यांचे ऋणचिन्ह दर्शवतात, म्हणजे प्रतिमेची उंची आणि विशालन, हे पहा विशालनाचं ऋणचिन्ह आणि प्रतिमेच्या उंचीचं देखील ऋणचिन्ह आहे ना. सुरुवातीला ऋणचिन्हानुसार काय होतं, प्रतिमा उलट आहे, म्हणजे मुख्य अक्षाच्या खाली आहे, उलट आहे आणि वास्तव आहे. त्यानंतर ती मुख्य अक्षाच्या खाली तयार झालेली आहे, त्याचबरोबर आणि त्या प्रतिमेची उंची ही वस्तूच्या उंची एवढीच आहे. वस्तूची उंची किती होती, 5 सेंटीमीटर, आणि प्रतिमेची उंची किती आहे, 5 सेंटीमीटरच आहे या ठिकाणी. त्यानुसार विशालन किती येईल, 1 येईल, ती ऋण 1 आलेलं आहे. त्यानुसार हे आपण पूर्ण उदाहरण सोडवलेलं आहे. हे शेवटचं लिहिणं आवश्यक आहे मित्रांनो, कारण या ठिकाणी आपल्याला प्रतिमेचं स्वरूप वगैरे विचारलं ना, तर 1 मार्क इथे देखील अवलंबून आहे. ही उदाहरण तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं. पुढे जाऊया, सोडवलेल्या उदाहरणापैकी उदाहरण क्रमांक 2, एका बहिर्गोल भिंगाची नाभी अंतर 20 सेंटीमीटर आहे, तर त्या भिंगाची शक्ती किती असेल. खूप सोपं उदाहरण आहे हे, मात्र आपल्याला 2 मार्कांसाठी येऊ शकतं. काय काय दिलेली माहिती, नाभी अंतर F बरोबर 20 सेंटीमीटर आहे, बहिर्गोल भिंग आहे त्यामुळे नाभी अंतर धन येईल. ठीक आहे, पुढे हे 20 सेंटीमीटर दिले, ह्याचं रूपांतर आपण मीटरमध्ये करून घेतलेलं आहे, ते किती आले, 0.2 मीटर. चला पुढे, मग भिंगाची शक्ती आपल्याला शोधायची आहे. काय सूत्र आहे,
पी बरोबर 1/f काय मीटरमध्ये नाभ्यंतर बरोबर पुढे काय किंमत ठेवूया एफची किंमत किती आहे मीटरमधली किंमत घ्यायची आहे किती आहे या ठिकाणी किंमत 0.2 मीटर चला सोडूया उत्तर किती आलं 5 आता इथे लक्षात घ्या 1/0.2 हे अपूर्णांकामध्ये त्यानुसार छेदामध्ये इथे किती आहे 0.2 आहे आता याला आपल्याला पूर्णांकामध्ये करायचं असेल तर काय करायचं वर इथं जो 1 आहे ना 1 पुढे आपण 1 देऊया आणि खाली 2 होईल आता हे काय केलं आपण आणि कसं केलं लक्षात घ्या किती स्थळांतर दशांश आहे इथं 1 स्थळांतर दशांश तेवढं 1 वर द्यायचं आपल्याला या 1 समोर अंशाच्या समोर आणि छेदामध्ये 0.2 होतं ना तिथला आता हा दशांश काढून टाकायचा त्यानुसार इथे 2 आले आणि वर 10 म्हणजे 10/2 उत्तर किती येईल मित्रांनो 5 त्यानुसार उत्तर आलं 5 एकक लिहायला विसरायचं नाही आहे एकक काय डायोप्टर त्यानुसार मग आणि त्याला व्यवस्थित चौकट करायला देखील विसरायचं नाही शेवटचं वाक्य लिहायचं आपल्याला तर भिंगाची शक्ती ही 5 डायोप्टर असेल ओके पुढे जाऊया आता आपल्याला स्वाध्यायामध्ये 4 उदाहरणं दिली त्यातलं पहिलं उदाहरण घेतोय आपण अ डॉक्टरांनी दृष्टिदोषाच्या निराकरणासाठी +1.5 डायोप्टर म्हणजे +1.5 डायोप्टर शक्तीचे भिंग वापरण्याचा सल्ला दिलेला आहे त्या भिंगाचे नाभी अंतर किती असेल आणि त्या भिंगाचा प्रकार ओळखून नेत्रदोष कोणता असेल 3 मार्कासाठीच उदाहरण असेल मित्रांनो 3 मार्कांसाठी त्यामुळे आणि उदाहरण खूप सोपं आहे फक्त आपल्याला स्टेप बाय स्टेप पायरी पायरीनं हे उदाहरण सोडवणं आवश्यक आहे चला काय काय माहिती दिली आहे भिंगाची शक्ती दिली आहे P +1.5 डायोप्टर पुढं काय शोधायचं सर्वात अगोदर त्या भिंगाचं नाभी अंतर शोधायचं हे पण इथं आपण उत्तर काढण्याच्या अगोदरच भिंगाचा प्रकार आणि नेत्रदोष सांगू शकतो मित्रांनो कसं काय लक्षात घ्या पी भिंगाची शक्ती धन आहे भिंगाची शक्ती धन आहे म्हणजे नाभी अंतर देखील धनच असेल ना त्यामुळे कोणत्या भिंगाचं नाभी अंतर धन असतं तर बहिर्वक्र त्यामुळं हा भिंग बहिर्वक्र भिंग आहे आणि बहिर्वक्र भिंग कोणता दृष्टिदोष दूर करण्यासाठी वापरलं जातं तर दूरदृष्टिता त्यामुळे नेत्रदोष कोणता आहे दूरदृष्टिता चला आपण उत्तर शोधूया सर्वात अगोदर आपण भिंगाची शक्ती दिली आहे त्यानुसार नाभी अंतर शोधूया मित्रांनो तर भिंगाचं नाभी अंतर शोधण्याचं सूत्र काय तर एफ बरोबर 1/P ठीक आहे पीची किंमत दिली आहे किंमत ठेवूया आपण सूत्रामध्ये केवळ तुम्ही सूत्र लिहून किमती जर योग्य प्रकारे ठेवल्या योग्य सूत्र लिहून योग्य किंमत तर तुम्हाला 1 मार्क मिळतो मित्रांनो त्यामुळं सूत्र व्यवस्थित लिहा किमती चांगल्या प्रकारे ठेवा आपण किंमत ठेवलेली तर उत्तर किती येईल हे पा इथं आत्ता सांगितल्याप्रमाणे इथं आपण अपूर्णांकामध्ये 1.5 आहे किती स्थळांतर दशांश आहे 1 स्थळांतर दशांश आहे त्यामुळे 1 पुढे आपण 0 दिले त्यामुळं 10/15 आता भागाकार करायला सोपं जाईल ना त्यामुळं उत्तर किती येईल मग एफची किंमत येईल 0.66 मीटर एकक लिहायला विसरू नका आणि याला योग्य प्रकारे चौकोन करायचं ठीक आहे चला आता इथे लक्षात घ्या भिंगाची शक्ती धन आली आहे ती अगोदरच धन आहे त्यामुळं नाभी अंतर देखील धन आलेलं आहे मित्रांनो त्यामुळे हे भिंग बहिर्वक्र भिंग असलं पाहिजे किंवा हे भिंग बहिर्वक्र भिंगच आहे आणि दृष्टिदोष कोणता आहे किंवा नेत्रदोष कोणता आहे दूरदृष्टीता 3 पैकी 3 मार्क आपल्याला इथे मिळतील पुढे जाऊया पुढचं उदाहरण स्वाध्यायामधील अ 5 सेंटीमीटर उंचीची वस्तू 10 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या अभिसारी भिंगासमोर हे पहा इथं अंतर्वक्र किंवा बहिर्वक्र भिंग नाही सांगितले इथं दिले अभिसारी भिंग त्यामुळे आपल्याला ओळखता आलं पाहिजे अभिसारी भिंग म्हणजे कोणतं आणि अपसारी भिंग म्हणजे कोणतं लक्षात घ्या मित्रांनो तर हे अभिसारी भिंग आहे आणि नाभी अंतर धन आहे त्यामुळे बहिर्वक्र भिंग असेल नक्कीच ठीक आहे तर अभिसारी भिंगासमोर 25 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे तर प्रतिमेचे स्थान आकार आणि स्वरूप 3 गोष्टी शोधायच्या प्रतिमेचं स्थान आकार आणि स्वरूप हे आपल्याला शोधायचं आहे चला काय काय दिलेलं आपण लिहून घेऊया काय काय दिलेलं वस्तूची उंची दिली आहे H1 किती आहे 5 सेंटीमीटर ठीक आहे पुन्हा नाभी अंतर दिलं आहे मित्रांनो एफ बरोबर 10 सेंटीमीटर 10 धन घ्यावं लागेल प्लस घ्यावं लागेल कारण अभिसारी भिंग आहे बहिर्वक्र भिंग आहे ठीक आहे पुढे
वस्तूचं अंतर दिले यू बरोबर 25 सेंटीमीटर, वस्तू नेहमीकरता डाव्या बाजूला असते, त्यामुळे यूची किंमत नेहमीकरता ऋण घ्यावी, मायनस घ्यावी, मग ती भिंग अंतर्वक्र असेल किंवा बहिर्वक्र असेल। त्यामुळं वस्तूचं अंतर ऋण 25 सेंटीमीटर, ठीक आहे। शोधायचं काय काय, प्रतिमेचं अंतर व्हीची किंमत शोधूया, ठीक आहे। पुन्हा प्रतिमेची उंची, आकार म्हटलंय ना, प्रतिमेचा आकार म्हणजे उंची शोधावं लागेल, H2, ठीक आहे। पुढं आणखी काय शोधायचं, स्वरूप, हा दुसरा मुद्दा झाला। पहिला मुद्दा शोधूया आपण अगोदर, सर्वात अगोदर हा पहिला मुद्दा काय शोधायचा आहे, व्ही, महत्वाचं सूत्र, भिंगाचं सूत्र काय आहे, भिंगाचं सूत्र 1/F = 1/V + 1/U, ठीक आहे। पटकन किमती ठेवूया, किमती ठेवण्याच्या अगोदर आपल्याला काय शोधायचं आहे, व्हीची किंमत, त्यामुळे सूत्र परत बदललं, काय येईल सूत्र, 1/V = 1/F + 1/U, चला किमती ठेवूया मित्रांनो पटकन। तर 1/V ची किंमत शोधायची आहे, त्यामुळं 1/F ची किंमत 10, या प्रकारे F ची किंमत 10, U ची किंमत किती आहे, ऋण 25, ओके। चला तर या ठिकाणी धन गुणिले ऋण काय येतं, ऋण येतं, त्यामुळे ऋण किंमत घेतली आपण। फक्त एक पायरी कशासाठी बदलली आपण, चिन्ह बदलण्यासाठी, ठीक आहे। पुढं इथं आपण आता लसावी शोधूया। परत मी तुम्हाला सांगितलं, लसावी म्हणजे असा अंक पाहिजे की हे जे छेद आहेत ना 10 आणि 25 यांच्या पाड्यामध्ये ती संख्या यावी, म्हणजे या 10 आणि 25 म्हणजे या छेदानी त्या संख्येला भाग जावा, त्याला म्हणायचं लसावी। हे माहिती आहे आपल्याला, लघुत्तम साधारण विभाजक। तर इथं लसावी काय शोधलं आपण, 50, ठीक आहे। आता 50 शोधल्यानंतर आता 10 या 50 भाग द्यायचा, ठीक आहे ना। मग भाग कितीचा जाईल मित्रांनो, 5, 10 5 50 आलेला भागाकार 5, या 5 या अंशाला आपण गुणले, उत्तर किती आलं, 5 आले, ठीक आहे। पुढे त्यानंतर या 25 ह्या 50 भाग द्यायचा मित्रांनो, भाग 2 जाईल, 25 × 2 = 50, त्यामुळं 2 इथं आपण लिहिले, मधलं चिन्ह ऋण हे जसाल तसं इथं ठेवलेलं आहे, ठीक आहे। पुढे जाऊया, उत्तर काय येईल मग, 1/V = काय येईल, 3/50। हे 3 कुठून आलं बघा, इथं 5 - 2 आहे ना, 5 मधून 2 गेले, किती राहिले, 3, आणि खाली 50 जसाल तसं, ओके। पुढे जाऊया, तर 1/V = 3/50, मग V = काय येईल मित्रांनो, V = काय येईल, 50/3, ठीक आहे। ह्याचं उत्तर किती येईल, तर याचं उत्तर येतं 16.7 सेंटीमीटर। त्यामुळं V ची किंमत किती आली, 16.7 सेंटीमीटर। त्यामुळे प्रतिमेचे त्या भिंगापासूनचे अंतर हे किती येईल, 16.7 सेंटीमीटर। ही पहिली गोष्ट शोधली आपण, V ची किंमत। आणखी काय शोधायचं होतं आपल्याला, H2 ची किंमत शोधायची ना, प्रतिमेची उंची, त्यानुसार सूत्र काय, H2/H1 = V/U, ठीक आहे। त्यामुळं H2 शोधायचं आहे ना, त्यामुळं भागाकारमध्ये असलेलं H1 ही गुणाकारामध्ये जाईल। ह्याच्या अगोदर देखील आपण याच प्रकारच्या सूत्राचा वापर करून उदाहरण सोडवलेलं होतं, ठीक आहे। मग H2/V/U × H1, ठीक आहे। किमती ठेवूया, V ची किंमत आत्ता आली ती किती होती, 16.7/U म्हणजे वस्तूचं अंतर किती आहे, ऋण 25, H1 म्हणजे वस्तूची उंची किती आहे, 5, त्याची किंमत आपण ठेवली आहे। चला सोडवूया, इथं काय येतं, 5 × 5 = 5, 5 × 5 = 25, मग त्यानुसार काय येतं, 1, आणि इथं ऋण 5 येतं, ओके। पुढं पुढं काय होतं, आता या ऋण 5 16.5 जर भाग दिला, उत्तर किती येतं, ऋण 3.3 सेंटीमीटर। हे काय आलं, H2 आलं मित्रांनो, H2 म्हणजे काय असेल, प्रतिमेची उंची आहे, प्रतिमेची उंची ऋण आहे, त्यामुळे ऋण चिन्ह असल्यामुळे प्रतिमा कशी आहे, उलटी आहे, उलट मुख्य अक्षाच्या खाली आहे। आता लक्षात घ्या, स्वरूप विचारलं होतं आपल्याला, स्वरूप कसं आहे, प्रतिमा वास्तव आहे, उलट आहे, आणि वस्तूपेक्षा आकाराने खूप लहान आहे, है ना। वस्तूची उंची किती आहे, 5 सेंटीमीटर, H1 ची किंमत 5 सेंटीमीटर आहे, ठीक आहे ना। आणि H2 ची किंमत किती आले, 3.3 सेंटीमीटर।
त्यामुळं वस्तूपेक्षा ही प्रतिमा खूप लहान आहे. त्यामुळे असं आपल्याला शेवटी लिहिणं आवश्यक आहे. पुढे जाऊया पुढचा स्वाध्यायामधील प्रश्न. तर इथं काय सांगितलं, 2.5 व 1.7 डायोप्टर शक्ती असलेली भिंगे जवळजवळ ठेवलेली आहेत. तीन भिंग आहेत, प्रत्येकाची भिंगाची शक्ती दिलेली आहे आणि तिन्ही भिंग एकमेकाच्या जवळ ठेवलेले आहेत. तर त्यांची एकूण शक्ती किती असेल किंवा किती होईल, त्यानुसार काय काय दिलेलं आहे. P1 2 डायोप्टर, P2 2.5 डायोप्टर, P3 1.7 डायोप्टर. इथं 1.7 डायोप्टर मित्रांनो. तर काय शोधायचं आपल्याला, पी ची किंमत. तीन भिंग आहेत, तिन्ही भिंगांची शक्ती दिलेली आहे, P1 P2 P3. काय करायचं, भिंगाची शक्ती एकूण शक्ती शोधण्याचं एक सूत्र आहे. कोणतं सूत्र आहे, तर P=P1+P2+P3. बस किमती ठेवून द्या या सूत्रामध्ये. काय येईल, 2 + 2.5 + 1.7. ओके, उत्तर काय येईल, 6.2 डायोप्टर. हे करा आणि शेवटी एक ओळ लिहायला विसरू नका. तर त्या भिंगांची एकूण शक्ती ही 6.2 डायोप्टर इतकी आहे. 2 मार्कासाठी येणारं गणित आहे मित्रांनो, तोंडी उत्तर येतं. परंतु आपल्याला हे स्टेप बाय स्टेप लिहिणं अत्यंत आवश्यक आहे, योग्य प्रकारे सूत्र लिहिणं आवश्यक आहे आणि किंमत ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही योग्य सूत्र लिहून किमती ठेवल्यात तर तुम्हाला 1 मार्क मिळेल आणि उत्तर शोधल्यानंतर योग्य एककासह उत्तर लिहिल्यानंतर 2 मार्क मिळेल. तर अशा प्रकारे 2 मार्कांसाठी जी उदाहरणं येतात ना, त्यांची ही गुणविभागणी तुम्हाला मी सांगितले. पुढे जाऊया, स्वाध्यायामधले जे उदाहरण दिले. पुढचं उदाहरण, एक वस्तू भिंगापासून 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवली असता तिची प्रतिमा भिंगाच्या समोरच 20 सेंटीमीटर अंतरावर मिळते. भिंगाचे नाभी अंतर किती असेल आणि भिंग अपसारी आहे का अभिसारी, म्हणजेच भिंग बहिर्वक्र भिंग आहे का अंतर्वक्र भिंग आहे, हे देखील आपल्याला सांगायचं. चला शोधूया काय काय दिले, पटकन लिहूया. दिलेले काय दिलेले, वस्तूचे अंतर यू बरोबर ऋण 60 सेंटीमीटर. वस्तू डाव्या बाजूला आहे त्यामुळे वस्तूची अंतराची किंमत नेहमी करता ऋण असते. पुढे प्रतिमेचं अंतर किती असेल, व्ही बरोबर ऋण 20 सेंटीमीटर. आता इथे ऋण 20 काय घेतलं मित्रांनो, लक्षात घ्या, काय सांगितले, त्या वस्तूची प्रतिमा भिंगाच्या समोरच 20 सेंटीमीटर अंतरावर मिळते, त्याच बाजूला भेटते. ज्या बाजूला वस्तू आहे ना त्याच बाजूला प्रतिमा मिळते, म्हणजे डाव्या बाजूलाच. त्यामुळं इथं प्रतिमेचं अंतर व्हीची किंमत आपल्याला ऋण घेणं आवश्यक आहे मित्रांनो. पुढे काय शोधायचं, आणखी चला नाभी अंतर शोधायचं आणि भिंग कोणता आहे हे देखील सांगायचं. चला शोधूया सर्वात महत्वाचं सूत्र या पाठामधील भिंगाचं सूत्र, 1/F = 1/V + 1/U. ठीक आहे, किमती ठेवूया. नाभी अंतर शोधायचं आहे त्यामुळे काही सूत्र बदलण्याची काय आवश्यकता नाही आहे, किमती ठेवलेल्या आहेत आपण. काय किमती ठेवल्या आहेत, 1/20 ऋण 1/60 हे मधलं चिन्ह या सूत्रामधलंच आहे मित्रांनो, ऋण चिन्ह. ठीक आहे, परंतु इथं व्हीची किंमत ऋणच आहे आणि युचीही किंमत ऋण आहे, मायनसच आहे. त्यामुळे एक स्टेप थोडीशी वाढवूया आपण, पुढे गणित सोपं जाईल. ठीक आहे, काय केलं आपण, 1/F बरोबर हे जे दोन्ही ऋण चिन्ह आहेत ना 20 आणि 60 पुढचं जे ऋण चिन्ह आहे ना हे आपण बाहेर घेतलं मित्रांनो. बघा त्यामुळे इतर ऋण चिन्ह दिलेले इथं खाली 20 आणि 60 पुढे आता आपण ऋण चिन्ह दिलेलं नाही आहे हो, परंतु सूत्रामध्ये जे ऋण चिन्ह आहे इथं देखील आहे हे ऋण चिन्ह, हे जसं तसं आपण इथं ठेवलेलं आहे. ओके, चला पुढे जाऊया. आता काय करायचं, परत चला लसावी शोधा. लसावी असा शोधा की त्याला या 20 ने आणि 60 ने भाग जावा. त्यानुसार आपण लसावी कोणता घेतला मित्रांनो, 60 लसावी घेतला. ठीक आहे, आता या 20 ने ह्या 60 ला भाग द्या. 20 + 60 भागाकाराला 3, त्या 3 ने या अंशाला गुणायचं आहे. ठीक आहे, उत्तर 3 च येईल. ठीक आहे, जे सूत्रामध्ये चिन्ह आहे ते चिन्ह इथे द्या. ठीक आहे, पुढं आता आणखी 60 ने या लसावीला भाग द्या. 60 + 60 1 येईल ना उत्तर, त्यानुसार हे आलेलं आहे. बघा आता या ठिकाणी 3 - 1 उत्तर किती येईल, 2. त्यामुळे 2/60 आलेलं आहे. आपल्याला किंमत शोधायची आहे एफची आणि इथं 1/F आहे,
चला याला आपण व्यस्त करूया. आता व्यस्त केल्यानंतर काय येईल, एफ बरोबर ऋण कंसामध्ये 60/2 कंस बंद. चला इथं भागाकार करूया, तर 3 × 6 उत्तर किती येईल, 3, आणि त्याच्या पुढे आपण 0 ठेवून देऊया. उत्तर आलेलं आहे एफ बरोबर ऋण 30 सेंटीमीटर. त्यानुसार याला आपण योग्य प्रकारे चौकट करायची आहे. आता नाभी अंतर ऋण आहे, यावरून हे भिंग अपसरी आहे, म्हणजेच अंतर्वक्र भिंग आहे. अंतर्वक्र भिंगाचं नाभीय अंतर हे ऋण असतं. त्यानंतर पुढे जाऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे याच्या या व्हिडिओमध्ये आपण आता 10वी विज्ञान भाग 1 या विषयातील पाठ 7 भिंगे आणि त्यांचे उपयोग, तर पाठावर आधारित स्वाध्यायामधील आणि सोडवलेली उदाहरणे, हे सर्व उदाहरणे शाब्दिक उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पुढील पाठाचे शाब्दिक उदाहरणे अभ्यासणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, अशाच प्रकारचे विज्ञानविषयक व्हिडिओज व नवनवीन शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.